जय शिवराय मित्रांनो, गुजरातमधील पारडी गावातील पोस्ट ऑफिसच्या मागे एका छोट्या टेकडीवरती आहे किल्ले पारडी। हा किल्ला 5 फेब्रुवारी 1739 रोजी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतला। या भागातून वाहणाऱ्या पार नदीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी। या व्यतिरिक्त मला या किल्ल्याची जास्त माहिती मिळू शकली नाही। जर तुम्हा कोणाला या किल्ल्याच्या इतिहासाविषयी माहिती असेल तर कृपा करून माझ्यासोबत शेअर करा। पारडी किल्ल्यामध्ये काळानुरूप अनेक बदल झालेले आहेत। किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे। किल्ल्यात शिरताना प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भव्य अष्टकोनी बुरुज आहे। किल्ल्याचे प्रवेशद्वार नव्याने बांधलेले आहे। किल्ल्यात प्रवेश केल्यावर पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पीर आहे। अजून थोड्या पायऱ्या चढल्यावर डाव्या बाजूला कैद्यांसाठी असलेल्या बॅरेक्स दिसतात। इंग्रजांच्या काळात किल्ल्यांचे रूपांतर जेलमध्ये झाले होते। तर उजव्या बाजूला उद्ध्वस्त वास्तू, खोल्या आणि वाड्यांचे अवशेष दिसतात। हे पाहून पुढे गेल्यावर आपल्याला दगडांचा गोलाकार एक उंच स्तंभ दिसतो। पुढे आपण किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांपाशी पोचतो। पारडी गावाला पाणी पुरवण्यासाठी या टाक्या बांधलेल्या आहेत। हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे। या किल्ल्यावर जाण्यासाठी वापी सुरत रेल्वे मार्गावर पारडी नावाचे स्टेशन आहे। वापीहून पॅसेंजर ट्रेनने पारडीला जाता येते। पारडी स्थानकातून पारडी किल्ला हे अंतर 3 किलोमीटर आहे। किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते। रस्त्याने गेल्यास मुंबई अहमदाबाद महामार्गावर वापीपासून 18 किलोमीटरवरती पारडी किल्ला आहे। किल्ल्यावरती राहण्याची, जेवण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे। पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी 15 मिनटे लागतात, तर संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी 30 मिनटे लागतात। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या। किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य राखा आणि किल्ले संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।